तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजप सरकारने एक मोठा निर्णय घेतला आणि 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून घोषित केलाय. याबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहांनी सोशल मीडियावर अधिसूचना पोस्ट केली आणि याबद्दलची माहिती दिली. 25 जून 1975 देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. गृहमंत्री अमित शहांनी या पोस्टमध्ये म्हटलंय की 25 जून 1975 तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी आपली हुकुमशाही मानसिकता दाखवत देशामध्ये आणीबाणी लादत भारतीय लोकशाहीचा गळा घोटला होता. लाखो लोकांना विनाकारण तुरुंगात टाकलं आणि माध्यमांचा आवाज दाबला. भारत सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. नमस्कार. मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन सुद्धा तुझा दुसरा सीझन. होई मन सुद्धा तुझा.